विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबाबत राज्यपालांनी कोणताही निर्णय न दिल्यानं सस्पेन्स वाढलेला आहे निवडणुकीबाबत राज्यपाल कायदेतज्ञांशी चर्चा करून आज निर्णय देणार असल्याचं कळत आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी याच मुद्द्यावरती कायदेतज्ञांसोबत चर्चा करणार असल्याचं कळत आहे दरम्यान भाजपनं त्यांच्या आमदारांना व्हीप बजावला आहे निलंबित बारा आमदार वगळून अन्य सर्व आमदारांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश भाजपनं दिले आहेत त्यामुळे आज विधिमंडळात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत नवनाथ बन आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत तर नवनाथ विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे भाजपची काय भूमिका दिसून येते महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कशा हालचाली सुरू आहेत आणि राज्यपालांची भूमिका काय असू शकते त्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे प्रज्ञा विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायची असेल तर आज आणि उद्या दोनच दिवस उरलेले आहेत महाविकास आघाडीनं राज्यपालांना पत्र पत्रही लिहिलं आहे परंतु राज्यपालानी पत्र दिलं नाही किंवा राज्यपालांनी होकार दिला नाही त्यातली कुठली अडचण काढली तर काय करायचं निवडणूक प्रक्रिया पुढे कशी पार करायची पुढे करता येईल का या सगळ्या संदर्भात महाविकास आघाडीतले सर्व नेते थोड्या वेळाने कायदेशीर तज्ज्ञासोबत कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करतील आणि त्याच्यावर काही कायदेशीर तोडगा काढता येऊ शकतो का हे बघतील आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे आणि विधानसभा अध्यक्षाची निवडणूक व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे नेते अग्रही आहेत परंतु राज्यपालांनी अद्यापपर्यंत निवडणूक म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या कार्यक्रमावर होकार किंवा नकार असा कुठलाही कळवलेला नाही आता ही चर्चा की असा प्रश्न आहे की बारा आमदारांचं निलंबन झालंय त्या आमदारांचं काय करणार त्यांना मतदानाचा हक्क नाहीये त्याबद्दल काय होणार या संदर्भात ते कायदे तज्ञासोबत चर्चा करतात दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांनी काय भूमिका घेतली आणि राज्यपालांनी निवडणूक कार्यक्रम वेळेत दिला नाही तर त्याच्यावर काही पर्याय काढता येऊ शकतो का राज्यपालांनी बारा आमदाराबद्दल किंवा इतर कुठल्या नियमांबद्दल जर बोट उपस्थित केलं इतर काही याच्याबद्दल जर प्रश्न उपस्थित केला तर त्याला काय उत्तर द्यायचं आणि पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीनं पूर्ण करायची याची सगळी चर्चा तज्ज्ञांसोबत केली जाणार आहे राज्यपाल त्यांच्या वतीनं कायदेशीर तज्ज्ञाबरोबर चर्चा करतात तिकडं महाविकास आघाडीचे नेतेही त्याच पद्धतीनं कायदेशीर मार्ग काय काढता येईल असा प्रयत्न करतायत तर हा अभूतपूर्व पेच आहे याच्या आधी कधीही विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी अशा पद्धतीचा पेस निर्माण झाला नव्हता परंतु ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी सरकार आहे आणि राज्यपाल आहे हे दोन्ही कायम एकमेकांचा संघर्ष बघायला मिळतो आणि हाच संघर्ष आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूक आहे आणि या पेचातून नेमका मार्ग काय निघतो त्याच्यावर सगळ्या घडामोडी ठरणार आहेत दुसरीकडे भाजपनं आपल्या शंभर टक्के आमदारांना उपस्थित राहा म्हणजे बारा आमदार जे सस्पेंड झालेत निलंबित झाले त्यांना सोडून बाकी सगळ्या आमदारांनी विधानसभेचे असतील विधान परिषदेच्या असतील या सगळ्यांनी आज आणि उद्या कामकाजासाठी शंभर टक्के उपस्थित राहावी अशा बरोबर आहे भाजपनं आहे आमदारांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत सत्ताधारी असतील राज्यपाल असतील किंवा विरोधक असतील या तिघांसमोरही पेस आहे की या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा आता हा पेस वाढतो की मार्ग सुकर होतो हेही पाहावं लागेल नवनाथ तुम्ही राहास आपल्यासोबत आणखीही बातम्यांचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट